नायगाव तालुक्यामध्ये सर्वात मोठे असलेल्या बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली आणि या ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य विजयश्री कमठेवाड यांच्या हस्ते करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून नायगाव तालुक्यातील बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्राला चांगल्या स्थितीत असलेली रुग्णवाहिका नसल्यामुळे गंभीर रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी नेण्यासाठी अडचणी येत होत्या. या भागाच्या जिल्हा परिषद सदस्य विजयश्री कमठेवाड, माजी सरपंच बालाजी मदेवाड यांनी सतत पाठपुरावा करून अखेर बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्राला पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नवी कोरी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आहे. आज या ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा बरबडा येथे संपन्न झाला. नवीन रुग्णवाहिका मिळावी यासाठी पालकमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. आज त्याला आज यश आले, त्यामुळे परिसरातील मेहनत म्हणता येणार नाही हे या भागातील जनतेने आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील तिन्ही उमेदवार कमठेवाडताई असो, पवारताई असो, आम्ही असो, सर्वसामान्य कुटुंबातील असताना सुद्धा या भागातील जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला, प्रेम दिलं. त्यांच्या ह्या आशीर्वादातून त्या उत्तराई होण्यासाठी आणि या भागात या ठिकाणची रुग्णवाहिका जुनी आणि खिळखिळी असल्या झाल्यामुळं रुग्णांना चांगला याच्या माध्यमातून जीवनदान मिळावं अशी विश्वचरणे या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो. आणि मागील काळात कमठेवाडताईच्या पाठपुराव्यामुळं आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आली होती, त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळं या ठिकाणी इमारतीचं कामसुद्धा चांगल्या प्रतीचं चालू आहे. आणि याच्यात पुढचे काही काम आहे ते कामासाठी सुद्धा थोड्या दिवसात कमठेवाडताईच्या नेतृत्वाखाली पवार सर आम्ही सर्वजण पालकमंत्री साहेबांची भेट घेऊन आमच्या ह्या ठिकाणी आरोग्य सेवा देणारे सर्व आमचे कर्मचारी बांधव आहेत त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजयश्री कमठेवाड, माजी पंचायत समिती सभापती वंदना पवार, प्राचार्य मनोहर पवार बालाजी मदेवाड, सरपंच माधव कोलगाणे, भास्करराव धर्माधिकारी, डॉक्टर आनंद पबितवार, येथील आरोग्य कर्मचारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आरोग्य केंद्राला नवी कोरी ॲम्ब्युलन्स मिळाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. गंगाधर ढवळे, MCN News, नायगाव, नांदेड.